कवलापूर तालुका मिरज येथील एस टीचे कंडक्टर राजेंद्र एन पाटील वय बेचाळीस यांचे आज अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले ते सांगली एस टी अगरात कार्यरत होते सध्या एस टीचा संप असल्याने ते घरीच होते तेथेच ते त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे राजेंद्र पाटील हे एस टी वाहक म्हणून कार्यरत होते गेल्या काही दिवस एस टीचे आंदोलन सुरू आहे सध्या संपामुळे चाके थांबली आहे त्यातच सरकारने कारवाईचा इशारा दिला आहे त्यामुळे अनेक कर्मचारी चिंतेत आहेत त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राजेंद्र पाटील हेही तणावात होते संपाबाबत त्यांनी सहकाऱ्यांशी बोलताना चिंता व्यक्त केली होती त्यांच्या अचानक निधनाने कुटुंबीय आणि सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ